विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. MSPC म्हणजेच महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल, ज्या ठिकाणी रजिस्ट्रेशन फार्मसिस्ट जे विद्यार्थी डिप्लोमा बी फार्म किंवा एम फार्म झालेले विद्यार्थी असतात, जे फार्मसी रजिस्ट्रेशन लायसन्ससाठी अप्लाय करत असतात, रजिस्ट्रेशनसाठी अप्लाय करत असतात, त्या विद्यार्थ्यांचा फॉर्म भरल्यानंतर क्युरीज कशा सॉल्व्ह करायच्या आणि तो क्युरीज कशा पद्धतीने तुम्हाला उपलब्ध होतात आणि त्या सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीने त्याचा रिमार्क मिळतो, हे सगळं त्या व्हिडिओतून सांगायचा प्रयत्न करतो. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत चॅनलची लिंक पोहोचवायचा प्रयत्न करा. तर या विद्यार्थ्यानं रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि त्याला अशा पद्धतीचा मेसेज त्याच्या मोबाईलवरती मिळालेला आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्या विद्यार्थ्याला एक टेक्स्ट मेसेज आलेला आहे आणि त्या टेक्स्ट मेसेजमध्ये अशा पद्धतीचा मेसेज तुम्हाला समोर दिसतो. त्यानं रजिस्ट्रेशन केलेलं होतं आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्याची एक डॉक्युमेंट अपलोड करताना चूक झालेली होती, मिस्टेक झालेली होती, तर त्याचाच मेसेज काय आलेला आहे आपण पुढे वाचू. डिअर ऍप्लिकेंट, युअर ऍप्लिकेशन फॉर न्यू फार्मसी रजिस्ट्रेशन हॅज बीन रिवर्टेड फॉर कम्प्लायन्स. प्लीज लॉग इन टू MSPC वेबसाईट अँड रिसबमिट विथ नेसेसरी रिक्वायरमेंट डॉक्युमेंट्स अँड कम्प्लायन्स द सेम प्रोसेस. आता हा मेसेज त्या विद्यार्थ्याला मिळालेला आहे. तुम्हीही तुमचा फॉर्म भरून झाला असेल, फार्मसीचा फॉर्म भरून झाला असेल लायसन्सचा, तर तो फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला असे काही मेसेजेस आलेत का तुमच्या मोबाईल नंबरवरती किंवा मेल ॲड्रेसवरती चेक करा. जर नसेल आले तर निश्चिंत राहा, तुमचा फॉर्म बरोबर आहे असा अर्थ. तर असे मेसेज आले असतील तर तुम्हाला ती क्युरी सॉल्व करणं गरजेचं आहे. आता ह्या विद्यार्थ्याची क्युरी मी सॉल्व करायला घेतो. MSPC वेबसाईट ओपन करा, लॉग इन आयडी टाका, पासवर्ड टाका, कॅप्चा एंटर करा आणि फॉर्म लॉग इन करून घ्या. फॉर्म लॉग इन केल्यानंतर ह्याच्या पद्धतीनं ह्या विद्यार्थ्याचं बघा. ज्या ठिकाणी फॉर्म लॉग इन केल्यानंतर इथं रेड कलर रिमार्क दिसला, समजायचं आपल्या फॉर्ममध्ये काहीतरी चूक झालेली आहे. आणि काय चूक झालेली आहे विद्यार्थी दिसते बघा. अपलोड आधार कार्ड फ्रंट अँड बॅक साईड फॉर ॲड्रेस प्रूफ विजिबल. म्हणजे यांना आधार कार्डचं पुढचं पान आणि मागचं पान दोन्हीही पानं अपलोड करणं गरजेचं होतं. त्या विद्यार्थ्यांनी कदाचित पुढचं पान अपलोड केलेलं असेल आणि म्हणून हा फॉर्म त्यांचा बॅक झालेला आहे. मग या ठिकाणी त्या क्वेरी अपलोड करण्यासाठी अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंटवर क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुमचे डिटेल्स सगळे दिसून जातील आणि तुमचा जो पुरावा आहे तो या ठिकाणी दिसतोय. ऍड्रेस प्रूफ, हे ऍड्रेस प्रूफच्या ठिकाणी मी क्लिक करतोय आणि त्या ठिकाणी त्याचं डॉक्युमेंट मी स्कॅन करून ठेवलेलं आहे, ते मी त्या ठिकाणी अपलोड करतोय. आणि डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर मी पुन्हा तो फॉर्म जो आहे तो मी पुन्हा त्या ठिकाणी अपलोड करायचा प्रयत्न करतोय. पुन्हा त्या ठिकाणी ते डॉक्युमेंट्स अपलोड करायचा प्रयत्न करतोय आणि फॉर्म सबमिट करतोय. तुम्ही तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन बघून घ्या काय क्युरी निघालेली आहे का. क्युरी जर निघाली नसेल तर समजून जा तुमचा फॉर्म बरोबर आहे. क्युरी जर असेल तर तुम्हाला अशा पद्धतीचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती येऊन जातो. त्या ठिकाणी बघा, असा ग्रीन कलर तुमच्या लॉग इन केल्यानंतर ग्रीन कलर दिसत असेल तर समजून जायचं की आपला फॉर्म करेक्ट आहे. जर त्या ठिकाणी रेड कलर आलेला असेल तर समजायचं आपल्या फॉर्ममध्ये काहीतरी चूक झालेली आहे. त्यामुळे तुम्ही जर रजिस्ट्रेशन लायसनला अप्लाय केला असेल आणि लायसन तुम्हाला मिळालं नसेल तर तुम्ही तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन बघा काही क्युरी आहे का. क्युरी जर नसेल, ग्रीन कलर दिसत असेल, MSPC स्क्रुटिनी व्हेरीफाईड आणि इन्स्टिट्यूट स्क्रुटिनी व्हेरीफाईड हे दोन्ही रिमार्क तुम्हाला दिसत जर असतील तर तुम्हाला तुमचं लायसन हे जवळपास पोस्टल ॲड्रेसनी 40 ते 45 दिवसामध्ये तुमच्या पोस्टल ॲड्रेसला मिळून जाईल. सो आय होप तुम्हाला क्युरी सॉल्व्ह कसं करणे हे समजलं असेल. काय डाऊट्स असतील तर चॅटबॉक्समध्ये जरूर कमेंट्स करा. धन्यवाद.